भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथं अनेक जाती धर्मांचे लोक एकत्र गुणागोविंदानं राहतात. प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या चालीरीत्या वेगवेगळ्या आहेत. लग्नाबाबत देखील वेगवेगळ्या परंपरा आणि रीतिरिवाज आहेत. आज आपण भारतातील अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील या गावात नवरदेवाची बहीणच होणाऱ्या नवरीशी लग्न लावलं जातं, तर नवरदेव लग्नाच्या वेळी घरी असतो. काय आहे ही अनोखी परंपरा आणि यामागील कारण पाहूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. एका वेबसाईटनुसार भारतातील या आदिवासी जमातीमध्ये ननंद आणि वहिनीचं लग्न लावून दिलं जातं. या गावातील लग्नांमध्ये नवरदेव घरी असतो, तर नवरदेवाची बहीण आपल्या भावासाठी वहिनीशी लग्न करून तिला घरी आणते. या प्रथेमध्ये नवरदेवाची अविवाहित बहिणी किंवा कुटुंबातील अविवाहित तरुणीशी लग्न होणाऱ्या नवरीशी लग्न केलं जातं. या जमातीमध्ये लग्नाची ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही पाळली जाते. या गावातील कुलदेवता ही अविवाहित होती. या देवाच्या सन्मानासाठी लग्नावेळी नवरदेव हा घरीच राहतो, तर त्याच्या जागी त्याची अविवाहित बहीण लग्नासाठी नवरदेव म्हणून जाते. असं म्हणतात, या कुलदेवतेचा कोप नवरदेवाला लागू नये म्हणून ही प्रथा पाळली जाते. लग्नाच्या या सोहळ्यात नवरदेव लग्नाचे कपडे परिधान करून तयार होतो. अगदी फेटा बांधून पारंपरिक तलवारही घेतो, पण तो लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. रिपोर्टनुसार या लग्न सोहळ्यात नवरदेवाची अविवाहित बहीण वरात घेऊन वहिनी आणण्यासाठी जाते, तर नवरदेव आईसोबत घरीच राहतो. लग्नातील नवरदेवाचे सर्व विधी बहीण पार पाडते आणि नवरीशी लग्न करून तिला घरी आणते. लग्नातील सप्तपदीपासून मंगळसूत्र घालण्यापर्यंत सगळे विधी बहीण पार पाडते. या जमातीमधील आदिवासी लोकांचं म्हणणं आहे की ही परंपरा पाळली नाही त्याच्यावर वाईट संकट कोसळतं. या लोकांनी सांगितलं की एकदा नवरदेवानं ही परंपरा पाळली नाही तेव्हा त्याचं लग्न लवकरच मोडलं होतं. काही लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या समस्येनं ग्रासलं होतं. लग्नाची विचित्र आणि धक्कादायक परंपरा भारतातील गुजरातमधील गावांमध्ये आजही पाळली जाते. गुजरातमधील सुरखेडा सनादा आणि अंबाल गावामधील आदिवासी जमातीमध्ये ही लग्नाची विचित्र प्रथा पाळली जाते.